पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील परीक्षा केंद्रावर कॉफी पुरवू न दिल्याने गावातील टार्गट युवकांनी परीक्षा केंद्रावर दगडफेक केली आहे. मात्र आरोपीला अटक केल्याशिवाय शाळा सुरू करणार नसल्याचे शिक्षकांनी ठाम सांगितलंय. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील परीक्षा केंद्रावर कॉफी पुरवू न दिल्याने गावातील टार्गट युवकांनी परीक्षा केंद्रावर दगडफेक केली आहे. एका शिक्षकाच्या गाड्याची तोडफोड केली आहे. पोलिसात टिल्याथोरात याच्यासह अज्ञात लोकांवर गुन्हा दाखल केलाय. मात्र आरोपीला अटक केल्याशिवाय शाळा सुरू करणार नसल्याचे शिक्षकांनी ठाम सांगितलंय. या पार्श्वभूमीवर डॉक्टर भाऊसाहेब खिलारी यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षकांसह ग्रामस्थांची एकत्रित बैठक घेतली आणि तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी सोबले सर, राहुल झावरे सर, प्राध्यापक कोळ सर, खिलारी मॅडम, अमोल ठाणगे सर, शिक्षक संघटनेचे नेते बाळासाहेब निवडुंगे, प्राचार्य शिवाजीराव अभिनव यांनी शाळेतल्या शिक्षकांना शाळाबाह्य टार्गेट मुलांकडून त्रास होतो याचे स्पष्टीकरण दिले. गुणवत्तापूर्वक शाळा असताना शिक्षकांची काम करण्याची चांगली क्षमता असताना टार्गेट मुलांचा त्रास थांबवा, अन्यथा सर्व शिक्षक बदली मागतील असे स्पष्टीकरणच दिलंय. पालकांच्या वतीने लहू जाधव, शिवाजी खिलारी यांनी विचार व्यक्त केलेत. यावेळी सहाय्यक फौजदार भोसले यांनीही संरक्षण बाजू मांडली. मात्र ग्रामस्थांनी प्रश्नाचा भडीमार करून निरुत्तर केले. डॉक्टर भाऊसाहेब खिलारी यांनी शाळेला पूर्ण सहकार्य करू, टार्गट आणि बाह्य शक्तींचा पोलिसांच्या मदतीने बंदोबस्त करू असे आश्वासन दिले. यावेळी शिक्षक संघटनेचे जिल्ह्याचे नेते राजेंद्र लांडे यांनी यावेळी घडलेली परिस्थिती समजून घेऊन आरोपीवर कारवाई तातडीने करावी अशी मागणी केली आहे. परीक्षा केंद्र संचालक श्रीधर झावरे यांनी प्रास्ताविक करून घटनेची माहिती दिली आहे. पारनेर तालुक्यातील ढोकेश्वर ढोकेश्वर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता 10वीच्या SSC परीक्षेमध्ये काल शेवटच्या पेपरला काही समाजकंटकांकडून परीक्षा केंद्रावर दगडफेक झाली. शिक्षकांना अरेरावीची भाषा करण्यात आली. शिक्षकांवर दहशत निर्माण करण्यात आली. त्याबद्दल मी अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षकांच्या वतीनं या घटनेचा निषेध करतो आणि पोलीस डिपार्टमेंटने या घटना घडवणाऱ्यांवर, दगडफेक करणाऱ्यांवर, दहशत निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करावी, त्यांना तातडीने अटक करावी म्हणून या ठिकाणी गावकऱ्यांच्या समवेत शिक्षकांची जी सभा झाली त्याच्यामध्ये हा ठराव करण्यात आला. आणि जोपर्यंत या सर्व समाजकंटकांना शिक्षणविरोधी चळव समाजातील या घटकाला जोपर्यंत त्यांच्यावर कार्यवाही होत नाही तोपर्यंत माध्यमिक शिक्षक संघटना आमच्या सर्व शिक्षकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मागे ठामपणे उभी राहील असं आश्वासन मी या निमित्ताने देतो. आणि इथून पुढच्या काळामध्ये पुन्हा या पद्धतीची घटना होणार नाही अशी कारवाई शिक्षण विभागाने आणि पोलीस विभागाने करावी असे मी त्यांना विनंती करतो. सी24 तासाठी विनोद गायकवाड, पारनेर.